गडचिरोलीतील अहेरीच्या राजकारणातील आणखी एक अत्राम शिकारी प्रकरणात अडचणीत आले. रविवारी दोडेपल्ली गावात चितळाची शिकार करून मांस शिजवलं जाणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून केलेल्या कारवाईत चितळाचे 4 किलो मांस आणि अवजारासह एकाला वनविभागानं अटक केली. या चितळाची शिकार रवींद्रबाबा आत्राम यांनी केल्याची कबुली अटक केलेल्या आनंद तोरामनं दिली. रवींद्रबाबा आत्राम हे माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे बंधू आहेत. आरोपीच्या कबुलीनंतर रवींद्रबाबा आत्राम यांच्या घरावर टाकलेल्या धाडीत 7 बंदुका आणि डझनभर सांबर चितळ हरणांची शिंगे आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले. रवींद्रबाबा आत्राम मात्र फरार आहेत. कोल्हापूरमध्ये 15 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करून बलात्कार करण्यात आला. तुला काम देतो असं सांगून संबंधित व्यक्तीनं मुलीचं अपहरण केलं. त्यानंतर मोकळ्या रानमाळावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात ही घटना घडली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून संबंधित व्यक्ती हा कोल्हापूर महानगरपालिकेचा कर्मचारी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी माजी मंत्री सुरेश जैन प्रणित, खान्देश विकास आघाडीचे नितीन लड्ढा हे विजयी झाले तर उपमहापौरपदी मनसेचे ललित कोल्हे विजयी झाले. लड्ढा यांनी भाजपच्या ज्योती चव्हाणांचा पराभव केला. लड्ढा यांना 75 पैकी 58 मतं मिळाली तर चव्हाण यांना 17 मतं मिळाली. उपमहापौरपदी मनसेचे ललित कोल्हे यांनी भाजपचे विजय गेही यांना पराभूत केलं. कोल्हे यांनाही 58 तर गेही यांना 17 मतं मिळाली. शहर विकासाला चालना देण्याचा निर्धार यावेळी नवनियुक्त महापौर आणि उपमहापौरांनी केला. डुबी आणि पारंपरिक हातपाटी पद्धतीनं रेती उत्खनन करणाऱ्यांनी पेण तहसीलदार कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन केलं. या आंदोलनात सर्वपक्षीय लोक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पेण तालुक्यात संक्षण पंपनं चोरून वाळू काढली जात असल्यानं शेती धोक्यात आली आहे. दादर गावातील हातपाटी व्यावसायिकांची रॉयल्टी माफ करावी, सक्शन पंपावर कारवाई व्हावी या मागण्या यावेळी करण्यात आल्या. महसूल विभाग सक्शन पंपाकडे दुर्लक्ष करत असून हातपाटी धारकांना त्रास देत असल्याचा आरोप तहसीलदार तसंच पोलीस यंत्रणेवर हातपाटी व्यावसायिकांनी केलाय. भारतीय लष्कराच्या भरती प्रक्रियेत यापुढे आमूलाग्र बदल होणार आहेत. ऑनलाईन नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता सर्व प्रकारच्या लेखी परीक्षाही ऑनलाईनच घेण्यात येणार आहेत. लष्कराच्या भरती विभागाचे सहाय्यक महासंचालक DB पैनी यांनी याबाबत घोषणा केली आहे. आतापर्यंत फिजिकल चाचणी आधी आणि त्यात उत्तीर्ण झालेल्यांची लेखी परीक्षा घेतली जात होती. यापुढे ऑनलाईन लेखी परीक्षा आधी आणि नंतर फिजिकल टेस्ट होतील. लेखी परीक्षा एकाच दिवशी होईल. या चाळणी लागल्यामुळे कमी उमेदवार असतील आणि फिटनेस टेस्ट घेताना अधिक सुलभ होईल असं पैनी म्हणाले. लेखी परीक्षेसाठी वेगळं स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसित करण्यात आलंय. त्यात छेडछाड करणं शक्य नसल्याचंही पैनी यांनी स्पष्ट केलंय. या वर्षाखेर किंवा पुढल्या वर्षात या नव्या पद्धतीनुसार भरती केली जाईल. राज ठाकरेंनी केलेल्या प्रक्षोभक विधानावरून आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. याविषयी बोलताना कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही पण सरकारविरोधात सनच्छेर मार्गानं लढावं असा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी दिलाय. तर गृहराज्यमंत्री राम शिंदेंनी राज यांच्या भाषणाची चौकशी करणार असल्याचं स्पष्ट केलंय. काँग्रेस आमदार नसीम खान यांनी चिथावणीखोर विधानं करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. सोन्या चांदीच्या व्यवहारावर अबकारी कर लावल्याच्या विरोधात पुण्यातील सराफ व्यापारी रस्त्यावर उतरले. शहरात आज आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकारनं सोन्या चांदीच्या व्यवहारावर अबकारी कर लावल्यामुळे व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय तर सरकारनं हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेनं दिलाय. कमी व्याजदरात कर्ज देण्याची कोणी ऑफर दिली तर या आमिषाला बळी पडू नका कारण दिल्लीत बसून पुण्यासह महाराष्ट्रातल्या 750 नागरिकांना गंडा घालणारी टोळी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शोधून काढली आहे. बजाज अलायन्स आणि बजाज फायनान्समधून बोलत असल्याची बतावणी करत ही टोळी कमी व्याजात कर्ज देतो अशी भुरळ पाडायचे. महाराष्ट्रातील 750 नागरिकांना 4 कोटी 60 लाखाला या टोळीनं गंडा घातलाय. अवनीश कुमार सिंग, मनीष गुप्ता आणि तरुण गुप्ता अशी या तिघांची नावं आहेत. हे तिघंही उच्च शिक्षित आहेत. अवनीश दिल्लीतील येस बँकेत रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तर इतर दोघे BPO मध्ये काम करायचे. पिंपरी चिंचवडच्या जवळच असलेल्या देहूरोड कॅन्टोनमेंट परिसरातील वाहनांची तोडफोड करून वाहनांमधल्या कार टेप्सची चोरी करण्यात आल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.
या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात देहुरोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहुरोड येथील कॅन्टोनमेंट जकात नाक्याजवळ असलेल्या सोसायटीमधील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चार वाहनांची अज्ञात चोरट्यांनी तोडफोड केली. यावेळी चोरट्यांनी वाहनांमधील कारटेप आणि महागडी म्युझिक सिस्टीम चोरून नेली. या घटनेमुळे देहुरोडमधील रहिवाशांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पाण्याच्या बाबतीत सुदैवी असलेल्या पिंपरी चिंचवडकरांवरही आता पाणी संकटाला सामोरं जावं लागण्याची वेळ येणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये येत्या शुक्रवारपासून 15% पाणी कपात केली जाणार आहे. शहरात डिसेंबरपासून 10% पाणी कपात केली जात होती, पण पवना धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे 10%वरून आता 15% पाणी कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी वापर व्यवस्थित करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. खासगी क्लासच्या चुकीमुळे 12वीच्या विद्यार्थ्यांचा पेपर मिस झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडलाय. केवळ चुकीच्या वयापत्रकामुळे 30 ते 32 विद्यार्थ्यांना शेवटच्या भूगोलाच्या पेपरला मुकावं लागलं. आता या विद्यार्थ्यांना तत्काळ पुनर्परीक्षेची संधी मिळावी तसंच संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी होतीये. दरम्यान विद्यार्थ्यांना चुकीचं वेळापत्रक वाटणारा क्लासचालक फरार असून शाळेनंही हात वर केलेत. अगदी असाच प्रकार तिकडे पालघरमध्येही पुढे आलाय. पालघरमध्ये 30 ते 35 विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपवर मेसेजवरून आलेल्या माहितीमुळे पेपरची वेळ चुकली. या मुलांना भूगोलाचा पेपर 3 ते 6 होणार असल्याचा मेसेज आला. त्याची कुठलीही खातरजमा न करता मुलांनी थेट 3 वाजता परीक्षा केंद्र गाठलं. त्यावेळी परीक्षेचा काळ उलटल्याचं समोर आलं. राष्ट्रीय महिला आयोगानं 2014 सर्वच कॉलेजेस आणि शाळांना विद्यार्थिनींच्या कॉमन रूममध्ये सॅनिटरी नॅपकिनचे वेंडिंग मशीन्स लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र गेल्या 2 वर्षात याची अंमलबजावणी कुठेही करण्यात आली नाही. काही मोजक्या शाळा आणि कॉलेजेसमध्ये सॅनिटरी नॅपकिनचे वेंडिंग मशीन्स बसवण्यात आले, मात्र सर्वच कॉलेज शाळांमध्ये मुलींना वेंडिंग मशीनची गरज असल्याचं मुली सांगतात. दिवसभर कॉलेजमध्ये असल्यावर पाळी आली की मुलींना ऐनवेळी धावपळ करावी लागते. प्रत्येक कॉलेज आणि शाळेबाहेर मेडिकलची सुविधा असेलच असं नाही, त्यामुळे मुलींची कुटुंबांना थांबवण्यासाठी कॉलेज प्रशासन, शिक्षण विभाग आणि मुंबई विद्यापीठानं पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होतीये. मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांनाही आता हजेरीची नोंदणी सक्तीची होणार आहे. सभागृहाबाहेर बायोमेट्रिक मशीन लावून नगरसेवकांच्या हजेरीची नोंदणी ठेवण्याची सूचना भाजप गटनेते मनोज कोटक यांनी केली. भत्ता घेऊन सभागृहात दांड्या मारणाऱ्या लोकप्रतिनिधींना चाप लावण्यासाठी पद्धत अवलंबण्यात यावी असं कोटक यांनी म्हटलं. त्यामुळे लोकप्रतिनिधी खरंच जनतेचे प्रश्न घेऊन किती वेळा सभागृहात येतात हे जनतेला कळेल असंही कोटक म्हणाले. कोटक यांच्या सूचनेला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांची वर्णी लागली आहे. देवेंद्र आंबेडकर यांना डच्चू देत छेडा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे. गेल्या 4 वर्षातील छेडा हे 3रे विरोधी पक्षनेता आहेत. या निवडीमागे कामत विरुद्ध निरुपम गटाचं राजकारण असल्याचंही बोललं जात आहे. पुढचा महापौर काँग्रेसचा असेल असा निर्धार छेडा यांनी निवडीनंतर केला. सतत खंडित होणारा वीज पुरवठा, यावर सोलार प्रकल्पाची मागणी होत आहे. छतावर वीज निर्मितीचा प्रकल्प पनवेलमध्ये एका घरावर सुरू करण्यात आला आहे. 3.5 किलोवॅट क्षमतेची यंत्रणा बसवण्यात आली असून त्यापासून रोज 14 युनिट वीज निर्मिती होणार आहे. सोलारच्या माध्यमातून वीज निर्मिती करणारा पनवेलमधील हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे प्रशांत गायकवाड यांनी उभारलेल्या सोलार नेट मीटरिंग यंत्रणेचं कौतुक होत आहे. Zee24 तासच्या बातमीनं कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन हादरलं. बोरगावकर वाडी येथील घाण पाणी उपसा करण्याचं काम सुरू करण्यात आलंय. काल Zee24 तासनं बातमी दाखवून महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या डोळेझाकपणाचा पंचनामा केला होता. त्याबरोबर तातडीनं अधिकाऱ्यांनी कामाला सुरुवात केली. परिसरातील नागरिकांनी Zee24 तासचे आभार मानले. राज्य सरकारनं पर्ससिन नेट मासेमारीच्या विरोधात मागील महिन्यात काढलेला अध्यादेश रद्द करण्याच्या मागणीसाठी पर्ससिन मच्छीमार संघटनेच्या वतीनं आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडबरोबरच मुंबईतील हजारो मच्छीमार बांधव या आंदोलनात सहभागी झाले. सरकारनं अध्यादेश काढून पर्ससिन नेट म्हणजे यंत्रसामग्रीच्या सहाय्यानं केल्या जाणाऱ्या मासेमारीवर अनेक निर्बंध घातल्यानं लाखो मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मासेमारीचा कालावधी केवळ 4 महिने न ठेवता 10 महिन्यांचा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.